नमस्कार. लोकसभा निकालानंतर शिंदे गट आणि भाजपामध्ये अस्वस्थता पसरलेली आहे. विधानसभा निवडणुका 2 ते 3 महिन्यावर आलेले असताना लोकसभा निकाल हा शिंदे गट आणि भाजपाच्या विरोधात लागल्याने आता आमदारांची हालचाल वाढलेली आहे. अनेक आमदार इतर पक्षांच्या संपर्कात आहेत, उद्धव ठाकरे यांच्या संपर्कातसुद्धा, ज्यांनी मातोश्रीवर टीका केली नाही, ठाकरेंवर टीका केली नाही, असे 4 ते 5 आमदार पुन्हा एकदा मातोश्रीवर जाणार व उद्धव ठाकरेंची माफी मागून पुन्हा शिवबंधन बांधून घेणार अशी जोरदार चर्चा सुरू झालेली आहे. यामध्ये शिंदे गटाचे जी काही नावं समोर आलेली आहेत ती आपण बघूया. शिंदे गटाला मराठवाड्यात सर्वात मोठा झटका बसण्याची दाट शक्यता आहे. त्या आमदारांमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील एक आमदार आणि मराठवाड्यातील असे 3 आमदार हे शिंदेंना सोडून उद्धव ठाकरेंच्या संपर्कात गेलेले आहेत. त्यामध्ये पहिले आमदार हे अब्दुल सत्तार, ते लोकसभेपासूनच नाराज होते, त्यामुळे तेही ठाकरेंच्या शिवसेनेत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यानंतर संभाजीनगर जिल्ह्यातीलच प्रदीप जयस्वाल व नांदेडमधील बालाजी कल्याणकर व पश्चिम महाराष्ट्रातील प्रकाश आबिटकर यांची नावं समोर येत आहेत. त्यामुळे हे सर्वजण पुन्हा एकदा ठाकरेंच्या संपर्कात येऊन शिवसेनेत जाण्याची दाट शक्यता आहे. परंतु अजूनही उद्धव ठाकरे यांनी ग्रीन सिग्नल न दिल्याने हे प्रवेश थांबल्याचेही एका नेत्याने सांगितले. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, या नेत्यांना पुन्हा ठाकरेंनी घ्यावं का? आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर कळवा. धन्यवाद. जय हिंद.